विक्रमगड तालुक्यातील शेतीची कामे संपल्यानंतर अनेक कुटुंबातील लोकांचं स्थलांतर होत असतं। हे स्थलांतर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असतानाही रोजगार उपलब्ध होत नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार सांबरे यांनी केला आहे। तालुक्यात 50% कामे ग्रामपंचायत स्तरावरील रोजगारात उपलब्ध होणं गरजेचं आहे, परंतु वारंवार काम बंद आणि चालू होतं, त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही। हा 100 दिवसांचा सलग रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच लोकांना वेळेत पगार मिळत नाही, हा पगार वेळेत मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। टिटवाळी, खुदेड, वेहेलपाडा, विक्रमगड नगरपंचायत या ठिकाणी बंद पडलेली रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करा, रोजगार हमीच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचे नेतृत्व तुषार सांबरे, तालुकाध्यक्ष लवेश कासट, लक्ष्मण पडवळे, पौर्णिमा पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आमची अशी आहे की जे काम आहे ते अनियमित मिळते। आमची पहिली मागणी अशी आहे की ज्या माणसांनी कामाची मागणी केली त्याला 100 दिवस सलग काम मिळावं। सध्या जे मितीला असं चाललेलं आहे की कृषी यंत्रणा असू दे किंवा ग्रामपंचायत यंत्रणा असू दे, एका आठवडा मस्टर दिली जातात, 2-2 आठवडे माणसं बसली जातात, त्याच्यामुळं लोकांची मोठी अडचण उभी होते। ना त्यांना बाहेर कामाला जाता येत, ना रोजगार हमीचं काम व्यवस्थित देतात। ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की लोकांना वेळेवर पगार नाही होत, ते पगार सगळ्यांना वेळेवर मिळाले पाहिजेत। ही आमची महत्त्वाची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आमची आहे की ग्रामपंचायतीने 50% काम करायचं असतं। आज ग्रामपंचायतचं फक्त 20-15% काम चालू आहे। एकच यंत्रणा PWD आहे जी 60-70% काम करते। त्याच्यामुळं ग्रामपंचायत यंत्रणेने जी 50% जी आरप्रमाणे काम करायचं आहे ते करताना दिसत नाही। आमची मागणी आहे की ग्रामपंचायत सक्षम होऊन लोकांची मध्येमध्ये कामं न बंद पडताना लोकांना सलग काम मिळून। संजय नेवे, स्टार महाराष्ट्र न्यूज, विक्रमगड।